विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनेच्या 10व्या सूचीनुसार काय परिस्थिती असल्यावर आमदार अपात्र ठरतील याबद्दल माहिती देताना सांगितले, जर एखाद्या सदस्याने म्हणजेच एखाद्या आमदाराने आपण दिलेल्या व्हीपचं उल्लंघन केलं, म्हणजेच जर मतदान केलं नाही किंवा मतदान करण्यापासून तो आमदार वंचित राहिला असेल तर तो सदस्य अपात्र ठरतो. त्याचबरोबर त्या सदस्याने पक्षविरोधी कारवाई केली किंवा आपल्या पक्षाचा पाठिंबा काढून घेतला असेल तर संबंधित सदस्याचं सदस्यत्व रद्द होतं. त्यामुळे ठाकरे गटाने केलेल्या आमदारांच्या अपात्रतेसाठीच्या याचिकेमध्ये नेमके काय आरोप केले आहेत ते पाहावं लागेल आणि व्हीप लागू केला असेल तर व्हीप लागू होतो का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण व्हीप हा सभागृहाच्या आतमध्ये घडणाऱ्या गोष्टींसाठी असतो ना की सभागृहाच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टींसाठी व्हीप लागू होतो इत्यादी दाखले देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय कधी घेणार या विचारलेल्या प्रश्नावर दिलेत.